नागपूर जिल्ह्यात कोराडी येथे बांधारा फुटल्यामुळे राख मिश्रित पाणी मोठ्या प्रमाणात वाहत गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतात 2 ते 3 इंच राखीचा थर लागल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाच्या कृषी विभागाकडून या भागातील सर्वे करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी शासन दरबारी व महाजनकोकडे भरपाईची मागणी केली होती तर शासनाच्या कृषी विभागाकडून या भागातील सर्वे करण्यात आले. या सर्वे शेतकऱ्यांच्या शेतात राख असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यावर माती परीक्षण करण्यासाठी प्रयोगशाळेला पाठवण्यात आले आहे. तर या भागातील 49.40 हेक्टर जमिनीचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. तर या सर्वेला कामठी तालुका कृषी अधिकारी व पंजाबराव देशमुख कृषी विभाग शास्त्रज्ञ आले होते. त्यांनी या भागातील शेती पाहणी करून मृदू व पाणी तपासणीकरिता पाठवण्यात आल्याचे सांगितले. अहवाल आल्यानंतर तो शासनापुढे सादर करण्यात येण्याची माहिती कृषी अधिकारी मंजुषा राऊत यांच्याकडून देण्यात आली असून शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील राख बाहेर काढून पिकांची पेरणी करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे. कामठी तालुक्यातील खसाळ्या गावामधील ऍश पॉइंट फुटल्यामुळे एकूण 4 गावांमध्ये पाणी गेलेलं होतं. तिथून पाणी पास झालेलं आहे. मसाळा, कौठा, खसाळा, खैरी या 4 गावांमध्ये सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे आणि त्याचा एकूण अहवाल 49.40 हेक्टर क्षेत्राचा नुकसानीचा अहवाल आम्ही शासनात सादर केलेला आहे कलेक्टर ऑफिसला. त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी राख साठलेली आम्हाला आढळून आली पण राखेचा थर हा जास्त उंच नाही आहे. 2 ते 3 इंचाचा थर हा आढळून आलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञामार्फत आज पाणी केलेले आहे आणि पाणी अंती त्यांनी पण ही राख थोडा मॉइश्चर कमी झाल्यानंतर जमिनीमधलं त्या राखेचे थर जे आहेत ते शेतातून अतिरिक्तचे काढून टाकावे अशा सूचना केलेल्या आहेत. आणि राखेचे आम्ही ते शेतीमधले रँडम सॅम्पल पण काढलेले आहेत आणि ते सॉईल टेस्टिंग लॅबॉरेटरीला आम्ही पाठवलेले आहेत. 2 शेतकऱ्यांकडील पाण्याचे सॅम्पल पण आम्ही काढलेले आहेत की ते पाणी हे इरिगेशन करता योग्य आहे अथवा नाही. तर या दृष्टीने आम्ही सॉईल टेस्टिंग लॅबॉरेटरी नागपूरला हे सॅम्पल आम्ही पाठवलेले आहेत. या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या मते 2-3 वर्ष शेती करू शकत नाही राखेमुळे, त्याच्या संदर्भात काय? नाही, असं काही नाही. आता जसं पाऊस कमी होईल तसं त्यांनी तो राखेचा थर काढून टाकावा अतिरिक्त आणि जिथे दुबार पेरणीची आवश्यकता असेल तिथे दुबार पेरणी पण कमी कालावधीचा मका आहे, सूर्यफूल, तीळ अशा पिकांची लागवड पण ते करू शकतात. VKB न्यूजसाठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर.